हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता शिवाळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अशा कुठल्या त्या पाच गोष्टी आहेत जी यशस्वी माणसं वर्षानुवर्ष फॉलो करतायत आणि त्यामुळेच खरं तर ती यशस्वी आहेत. त्या पाच गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण या पाच गोष्टी मी गेले कित्येक वर्ष फॉलो करते आणि त्याचे रिझल्ट्स मला मिळत आहेत. ते रिझल्ट्स तुम्हालासुद्धा मिळावेत असं मला खूप मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं आहे. पण त्याआधी ज्यांनी कोणी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला कळतील. कारण माझ्या चॅनलवर मी वेलनेस संदर्भातले व्हिडिओ आणत असते आणि मी कायमच म्हणते टॉपिक्स आर एंडलेस, इट्स ऑल अबाउट वेलनेस. चला तर मग सुरू करूया. आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. बऱ्याचदा पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामध्ये खूपशी तफावत असते आणि ते दोन्हीही सांभाळताना आपली तारेवरची कसरत होते. खास करून ज्या स्त्रिया जॉब करतात आणि फॅमिलीसुद्धा सांभाळतात, त्यांना हे सगळं सांभाळताना इतकी धांदल उडते की त्यांना स्वतःकडे अजिबात लक्ष द्यायला मिळत नाही. बरोबर आहे, आपण जे रुटीन असतं, जे आपले समोरचे प्रश्न असतात किंवा आपली फॅमिली म्हणा किंवा आपला जो जॉब आहे, आपलं जे प्रोफेशन आहे, आपण तेवढंच बघतो आणि तेवढंच सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीही बघत नाही. जसं की मी गेले 15 वर्ष अभिनेत्री म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि आता मी एका आईच्या भूमिकेत आहे, मला 6 वर्षाचा मुलगा आहे. तेव्हा या दोन्ही गोष्टी सांभाळताना माझा वेळ कसा निघून जातो माझं मला कळत नाही आणि माझी मुळातच एवढी धांदल उडालेली असते की मला असं वाटतं की ह्याच गोष्टी माझ्यासाठी भरपूर आहेत. पण असं नसतं, या पलीकडे जाऊन आपण सेल्फ ग्रोथसाठी काय करतो, स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल वेलबिंगसाठी आपण काय करतो हे फार महत्त्वाचं असतं. मी जे आता 5 गोष्टी सांगणार आहे त्या 5 गोष्टी तुमच्या मेंटल आणि हेल्थ वेलबिंगसाठी आहेत आणि ते आपल्याला रुटीनमध्ये आणायच्या आहेत. रुटीनमध्ये आणल्यानंतर त्या तुम्हाला एका पॉईंटला एफर्टलेस वाटतील, ते तुमचं रुटीन बनून जाईल आणि काही वर्षानंतर याचे रिझल्ट्स तुम्हाला 100% मिळतील. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी, या छोटे छोटे बदल, चांगल्या सवयी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील, कारण तुम्ही या छोट्या छोट्या सवयींनी माणूस म्हणून खूप प्रगल्भ होत असता. तर या 5 गोष्टी काय आहेत, त्या कशा फॉलो करायच्या हे मी तुम्हाला आता सांगते. एखादी चांगली सवय तुम्हाला स्वतःमध्ये रुजवायची असेल तर त्यासाठी स्ट्रॉंग रिझन माहिती असावं लागतं किंवा त्याचे फायदे काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत हे कळल्यानंतर मात्र ती गोष्ट तुम्ही अगदी नित्यनियमानं करू शकता. जसं की ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये आपल्याला सांगतात की ही गोष्ट जर तुम्ही वापरली तर याचे असे असे फायदे असणार आहेत, तेव्हा आपल्या त्या मेंदूला त्याचा क्यू मिळतो. जसं की रिन, डाग अच्छे हे, म्हणजे साबणाची वडी ही जर तुम्ही वापरली तर कितीही घाणेरडे डाग असले तरीसुद्धा ते डाग निघतात. हे जेव्हा आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंटमधून सांगितलं जातं ते आपल्याला कळतं, त्याचे फायदे कळतात, बेनिफिट्स कळतात आणि मग त्यानंतर आपण ती गोष्ट वापरायला सुरुवात करतो. म्हणजे क्यू आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंटमधून मिळते, नंतर ती गोष्ट आपल्या रुटीनमध्ये येते, आपण वापरायला लागतो. रुटीनमध्ये अशी येते की आपण कधीही कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये गेलो, तिकडे गेल्यानंतर आपण रिनच घेतो आणि त्यानंतर आपण जेव्हा ग्रॉसरीची यादी करत असतो तेव्हा साबणाची वडी असं न लिहिता डायरेक्ट रिन लिहितो. का? कारण आपण ते रुटीनमध्ये आणलेलं असतं, आपल्या सवयीचं झालेलं असतं आणि त्यानंतर त्याचे रिवॉर्ड्स, रिझल्ट्स आपल्याला मिळणारच असतात, कारण कपडे छान होतात. तसंच आहे, आपण कुठलीही सवय जडवली तर त्याचा क्यू तुम्हाला मिळणं फार गरजेचं असतं. एकदा का क्यू मिळाल्यानंतर ते तुमच्या रुटीनमध्ये येतं आणि रुटीनमध्ये आल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचे रिवॉर्ड्स मिळतात. म्हणजे क्यू, रुटीन आणि रिवॉर्ड्स हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मी काही पुस्तकांमध्ये वाचून या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. म्हणूनच या सवयी जडवण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग रिझन, त्याचे रिवॉर्ड्स काय असणार आहेत हे माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट आपण का करतो आहे, कशासाठी करतो आहे ह्याची माहिती घेणं फार गरजेचं आहे. आणि कुठलीही सवय जडण्यासाठी 21 दिवस ते 66 दिवस लागतात. त्यामुळे 21 दिवस किंवा 66 दिवस सलग जर ती गोष्ट तुम्ही केली तर ती तुमच्या रुटीनमध्ये येते आणि तुम्ही कळतपणे ॲडिक्टेड होता आणि ती गोष्ट तुम्ही करायला लागता. म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीनं या 5 गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये आणायच्या आहेत, त्या तुम्ही 21 दिवस तरी सलग करा किंवा 66 दिवस तरी सलग करा, म्हणजे ते तुमच्या रुटीनमध्ये येतील. तर या 5 सवयी, 5 गोष्टी काय आहेत हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट,
रोज रात्री झोपण्यापूर्वी टू डू लिस्ट बनवा. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय कामं करायची आहेत हे आदल्या दिवशी लिहून ठेवा. प्रायोरिटीनुसार लिहा. खूप महत्त्वाची कामं आहे ती पहिल्यांदा, त्यानंतर कमी महत्त्वाची कामं, आणि त्यानंतर रोज करायची कामं जी करायलाच हवी आहेत किंवा ती नाही केली तरी आपण ती परवा करू शकतो, अशा क्रमानं यादी बनवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्ही इतके क्लिअर असाल की डायरेक्ट कृती करायला लागाल. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे सचिन तेंडुलकर आदल्या दिवशीच त्याचा क्रिकेटचा किट भरून ठेवायचा, तो स्वतः त्याच्या हाताने त्याचे कपडे शूज असं व्यवस्थित सगळं मांडून ठेवायचा. का? कारण आपण आदल्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी काय करणार आहोत याचा विचार करायला लागतो, मेंटल प्रिपरेशन करायला लागतो, आणि हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण अधिकाधिक प्रोडक्टिव्ह होतो आणि आपल्याला जे काम करायचं आहे ते आपण कॉन्फिडेंटली करू शकतो. म्हणूनच तुम्ही उद्या काय करणार आहात त्याची लिस्ट जर आधी बनवली तर तुम्ही कॉन्फिडेंट पण असाल आणि जास्तीत जास्त कृती करू शकाल. नंबर 2, मेडिटेशन अफर्मेशन. रोज सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपण मेडिटेशन हे करायलाच हवं, आणि मेडिटेशन बरोबर अफर्मेशन म्हणजे आत्मविश्वासानं सत्यविधानं बोला. खरं सांगायला गेलं तर दुसऱ्यांनी कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी आपण स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं. म्हणूनच आपण अफर्मेशन्स रोज म्हणणं ऐकणं फार गरजेचं आहे. जसं की मी डॅश आहे, मी सुंदर आहे, मी आनंदी आहे, मी सगळ्या संकटांचा सामना धैर्यानं करत आहे, अशा प्रकारची अनेक विधानं तुम्ही स्वतःसाठी करू शकता. जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती गोष्ट शक्य करण्यासाठी अशी सत्य विधानं स्वतःसाठी बोला, ऐका. जर का तुम्हाला शक्य असेल तर काही पॉडकास्ट आहेत ते तुम्ही ऐकू शकता, किंवा यूट्यूबवर काही असे मेडिटेशन अफर्मेशनचे व्हिडिओज आहेत, इयरफोन्स घाला आणि ते तुम्ही ऐका. 10 ते 15 मिनटं स्वतःला अफर्म करा आणि दिवसभरासाठी पॉझिटिव्हिटी गोळा करा. आजच्या या परिस्थितीला सकारात्मक गोष्टींची खूप गरज आहे. तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल ती सकारात्मकता, ती ऊर्जा तुम्ही इतरांना देऊ शकाल, आणि या सकारात्मकतेची आपल्याला अतिशय गरज आहे. त्यामुळे रोज अशा सकारात्मक विधानांनी स्वतःला कॉन्फिडेंट बनवा आणि इतरांनासुद्धा तुमच्या कॉन्फिडन्सनी आनंद देत राहा. नंबर 3, व्यायाम, एक्सरसाइज. एक्सरसाइज करणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की शरीरासाठी व्यायाम हा किती गरजेचा आहे. अगदी आपल्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा हेच लिहिलं होतं की व्यायाम आपल्या शरीरासाठी किती गरजेचा असतो, हेल्दी हॅबिट्समध्ये येतो. तरीसुद्धा बरेच जण रोज व्यायाम करत नाही. मी सांगेन, तुम्ही अगदी रोज व्यायाम केला नाहीत तरीसुद्धा आठवड्यातले 4 दिवस तरी तुम्ही एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे. आत्ताची परिस्थिती बघता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण सदृढ असणं फार गरजेचं आहे, तरच आपण संकटांचा सामना करू शकू. म्हणूनच रोज एक्सरसाइज करा. तुम्हाला जर मेंटली, फिजिकली आणि स्पिरिच्युअली ग्रोथ करायची असेल तर योगा हा उत्तम पर्याय आहे. पण ज्यांना कोणाला योगा येत नसेल त्यांनी निदान सूर्यनमस्कार तरी घाला, वेट ट्रेनिंग करा, वॉक करा, जे तुम्हाला आवडेल ते कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकता. पण रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना हार्मोन्स इश्यू असतात, खास करून स्त्रियांना हे खूप प्रॉब्लेम होतात. म्हणूनच व्यायाम हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे व्यायाम करणं फार गरजेचं आहे. तर मी सांगेन की 10 मिनटापासून सुरुवात करा, 15 मिनटापासून सुरुवात करा, तर त्याचा कालावधी 1 तासापर्यंत हळूहळू न्या. पण हे आपल्याला रुटीनमध्ये आणायचं आहे, हे आपल्या सवयीमध्ये आल्यानंतर त्याचे रिवॉर्ड्स आपल्याला मिळणारच आहेत. नंबर 4, वाचन. रीडिंग हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना वाचनाचा कंटाळा येतो, बोरिंग वाटतं, वाचायला लागल्यानंतर झोप येते, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. पण तरीसुद्धा मी सांगेन की वाचनानंच तुमची सेल्फ ग्रोथ होऊ शकते, त्यामुळे वाचन खूप गरजेचं आहे. वाचनामुळे तुमची मेमरी स्ट्रॉंग होते. जसं की वर्कआउटने आपले मसल्स स्ट्रॉंग होतात ना, तसं वाचनामुळे आपलं ब्रेन स्ट्रॉंग होत असतं. आणि म्हणूनच वाचन हे गरजेचं आहे. बऱ्याचदा एंग्झायटी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा वाचनाचा खूप उपयोग होतो. म्हणजे हे प्रूव्हन आहे की स्ट्रेस कमी करण्यासाठी वाचन हा अतिशय चांगला पर्याय आहे. पण जर रेग्युलर वाचतात त्यांना या गोष्टीचा प्रत्यय येऊ शकतो. त्यामुळे मुळातच वाचनाची सवय लागणं फार गरजेचं आहे. त्यातही वाचनाची सवय लावायची कशी किंवा वाचनामध्ये गोडी कशी निर्माण करायची यासाठी मी माझा पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे. पण 5 सवयींमधली ही 4थी सवय, अतिशय महत्त्वाची सवय, ती म्हणजे वाचन करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे बिल गेट्स वर्षाला 50 पुस्तकं वाचतो.
खूप सारे प्रसिद्ध किंवा यशस्वी लोक आहेत यांचं वाचन भरपूर असतं, ते भरपूर वाचत असतात आणि म्हणूनच त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडत असते. आणि आपल्यालासुद्धा आपलं जर नॉलेज वाढवायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे वाचनाची सवय ही लवकरात लवकर लावायला हवी. नंबर 5, जर्नल रायटिंग, डायरी, रोजनिशी कशी लिहावी हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्यामुळे जर्नल रायटिंग करणं हे गरजेचं आहे. ही 5वी सवय ही याच्यासाठी आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी, इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी लिखाण पण गरजेचं असतं. लिखाणाचे काय काय फायदे आहेत हे मी सगळे तुम्हाला सांगितलेले आहेतच. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तररित्या जर्नल रायटिंगचे बेनिफिट्स काय असतात हे कळेल. तर आता या 5 गोष्टी 5 सवयी आपण समराईज करून घेऊयात. पहिली गोष्ट ती म्हणजे टू डू लिस्ट. रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला टू डू लिस्ट बनवायची आहे. सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन, अफोमेशन्स हे 5 ते 10 मिनिटासाठी करायचे आहे. त्यानंतर एक्सरसाइज, व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे. तो आठवड्यातून 4 दिवस किंवा रोज थोडा वेळ तरी आपल्याला एक्सरसाइज करायचाच आहे. त्यानंतर वाचन, दिवसभरात कधीही वेळ काढा आणि 1-15 मिनिटापासून सुरुवात करा, 10 मिनिटापासून सुरुवात करा, पण वाचन आपल्याला काहीही झालं तरी रोज थोडं थोडं करायचंच आहे. आणि त्यानंतर जर्नल रायटिंग रोजनिशी. रात्रीचा वेळ असेल तुम्हाला जेव्हा किंवा मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला ते 5 ते 10 मिनटं परत काढायची आहेत आणि तुम्हाला जर्नल रायटिंग करायचं आहे. तर या 5 गोष्टी तुम्हाला, या 5 सवयी जर स्वतःला लावून घ्यायच्या असतील तर त्यासाठी 21 दिवस किंवा 66 दिवस सलग या गोष्टी केल्या तर ते तुमच्या अंगवळणी पडतील आणि तुम्हाला या गोष्टी अगदी रोजच्या होऊन जातील. त्याच्यासाठी वेगळं आपण एफर्ट घेतो आहे, वेगळे कष्ट घेतो आहे असं काहीही वाटणार नाही. त्यामुळे या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही कॉन्फिडेंट व्हाल, यामुळे तुम्ही खूप सकारात्मक व्हाल आणि तुम्ही जे काही प्रोफेशन असेल, तुम्ही जे काही काम करताय त्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय करू शकतो किंवा जे आपण काम करतो आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन कशी ग्रोथ करू शकतो हे विचार करण्यासाठी आपण थांबून थोडासा वेळ देऊ शकू. आणि सेल्फ ग्रोथसाठी या 5 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. तर या 5 गोष्टी नक्की फॉलो करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर मला नक्की सांगा. या अशा छोट्या छोट्या बदलांनीच आपण यशस्वी होत असतो, म्हणूनच ही छोटी छोटी पावलं उचलणं फार गरजेचं असतं. ज्यांनी कोणी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे मी त्यांना रिक्वेस्ट करेन, प्लीज सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला आवडला असेल हा व्हिडिओ त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आणखीन कुठल्या प्रकारचे व्हिडिओ मी करायला हवेत याबद्दल मला सजेशन नक्की द्या. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.